नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय क्रीमी टेस्टी असं मिक्स फ्रूट कस्टर्ड। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारं आहे आणि तितकीच पौष्टिक रेसिपी आहे। मुलं नेहमी फळं खायला कंटाळा करतात, पण अशा प्रकारे जर तुम्ही कस्टर्ड बनवून दिले तर ते आवडीने खातील। तर कस्टर्ड बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1/2 लिटर फुल फॅट दूध। तर हे म्हशीचं दूध आहे आणि यावरची साय मी बिलकुल काढलेली नाही आहे। साय काढली की तुमचं जे कस्टर्ड आहे तितकं चविष्ट लागत नाही, त्या साईमुळेच आपलं जे कस्टर्ड आहे ते मस्त क्रीमी बनतं। तर आता या 1/2 लिटर दुधातलं 1/2 वाटी दूध मी साईडला काढून ठेवलं। तर या दुधाला आपण उकळी येऊ देऊया आणि हे जे 1/2 वाटी दूध मी साईडला काढून ठेवलं त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहे। तर इथं मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली, तुम्ही कुठल्याही फ्लेवरची घेऊ शकता जी तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती। आता ही जी कस्टर्ड पावडर आहे, तर 1/2 लिटर दुधासाठी मी 2 चमचे कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहे। आणि हे जे दूध आहे ते थंड मी ऑलरेडी काढून घेतलं होतं। जर तुम्ही गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केली तर ती त्याच्या गुठळ्या व्हायची शक्यता असते, म्हणून थंड दुधामध्ये मिक्स करायची, बिलकुल गुठळ्या होत नाहीत। आणि जर तुम्हाला कस्टर्ड जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही 1/2 चमचा अजून कस्टर्ड पावडर ॲड करू शकता, पण मला कस्टर्ड जे आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही, अगदी मीडियम साईजचं आवडतं। त्यामुळे 1/2 लिटर दुधासाठी 2 रेग्युलर जे आपले चमचा असतो त्या 2 चमचे मी इथं कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। तर बघा, कस्टर्ड पावडर आपल्या दुधामध्ये छान मिक्स झाली आहे। तर बघूया गॅसवर आपलं दूध गरम झाले की नाही। तर दुधालाही छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, गॅस मी कमी करते। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, किंवा जर तुम्ही कुठले गोड पदार्थ गोड फळं वापरत असाल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा। तर मी इथं टोटल 4 चमचे साखर वापरलेली आहे आणि साखर आपल्याला दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे। बऱ्याच जणांना कस्टर्ड जे आहे ते जास्त गोड आवडतं, त्यावेळेस तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त करू शकता। तर बघा, साखर आपली दुधामध्ये चांगली विरघळलेली आहे। तर आता इथं जे आपण दुधामध्ये कस्टर्ड मिक्स करून ठेवलं होतं कस्टर्ड पावडर, ती व्यवस्थित एकदा हलवून घेऊया आणि आपल्याला ही दुधामध्ये घालून घ्यायची आहे। हलवून घेतल्यामुळे जी काही बुडाला कस्टर्ड पावडर दुधामध्ये बसते ती पण निघते आणि छान मिक्स होते। तर एका हाताने कंटिन्यू हलवायचं आणि दुसऱ्या हाताने कस्टर्ड पूर्ण मी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय लगेचच याचा कलरही हलकासा बदललेला आहे। हळूहळू आता हे घट्ट व्हायला लागेल। तर आता आपण याला 1-4 मिनटं शिजू देणार आहोत मीडियम गॅसवर। तर 1-2 मिनटं झालेली आहेत। आता हळूहळू कस्टर्ड जे आहे ते आपलं घट्टसर व्हायला लागलेलं आहे। तर यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं केशर, तर त्याने खूप छान चव येते, मला आवडतं, म्हणून मी यामध्ये केशर वापरलं आहे आणि कलरही छान दिसतो। तर अजून 1-2 मिनटं आपण याला शिजू देऊया। तुम्ही बघू शकता हलकंसं घट्टसर हे झालेलं आहे आणि जसजसं हे घट्ट थंड होईल तसतसं घट्ट होतं। तर अजून 2-3 मिनटं मी याला शिजू दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मस्त आहे, बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही आहेत, ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। तर आता हे छान शिजलेलं आहे, कलरही बघा किती सुंदर आलेला आहे याला, आणि मी याला सतत हलवत राहिले होते। तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे जे कस्टर्ड आहे ते आपण एका दुसऱ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे काय होईल की ते लवकर थंड होईल। तर मी याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता याला आपल्याला हलवायचं आहे थोडा वेळ, कारण जर तुम्ही याला असंच सोडलं तर यावर वेगळी साय बनायला तयार होत साय बनते, तर आपल्याला ती साय होऊ द्यायची नाही आहे। याला हलकंसं थंड करून घेणार आहे मी। तर 10-15 मिनटं मी याला थंड होऊ देते। तर आता 15-20 मिनटं झाले, तर आपले जे कस्टर्ड आहे ते आता व्यवस्थित थंड झालेलं आहे, पूर्णपणे मी याला थंड करून घेतलेलं आहे।
आता यामध्ये आपण फळं घालून घेऊया। तर फळामध्ये सुरुवातीला मी इथं सफरचंद घेतलं आहे। सफरचंदची सालं मी काढलेली नाही आहेत। तुम्हाला जर सालं काढून हवं असेल तर तुम्ही ते सालं काढून पण घेऊ शकता। थोडंसं डाळिंब घातलं आहे, थोडंसं द्राक्षं घातलेली आहेत, केळी आहे एक, ती पण मी यामध्ये घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुम्ही इथं कोणतेही फळं घेऊ शकता। थोडेसे टूटी फ्रुटी पण मी घालणार आहे। छान कलरफुल फळं आपण इथं घातलेली आहेत। तुम्ही यामध्ये जर आंब्याचा सीझन असेल तर आंब्याच्या फोडी घालू शकता, किंवा अजून कुठले फळं आवडत असतील तर ते घालू शकता, चिक्कू घालू शकता, कुठलेही तुमच्या आवडीचे फळं तुम्ही यामध्ये घालू शकता। काळी द्राक्षे पण खूप छान लागतात। आत्ता माझ्या घरी जेवढे फळं होते तेवढे मी यामध्ये घातलेली आहेत आणि बघू शकताय कस्टर्डचं थिकनेस एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे जे कस्टर्ड आहे ते कधीही सर्व करण्याच्या एखाद दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं। अगदी थंड थंड कस्टर्ड खायला खूप मजा येते, कोणत्याही सीझनमध्ये अतिशय चविष्ट लागतं। तर आता मी हे सर्व करून दाखवणार आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून याला खाणार आहोत। खूप छान लागतं हे कस्टर्ड, मिक्स फ्रूट आहे त्यासोबत कस्टर्ड आहे, मस्त फ्लेवर आहे, मुलांना नक्की आवडेल। असं मुलं फळं खायचा कंटाळा करतात तर एक वेळेस हे कस्टर्ड नक्की बनवून बघा, खूप छान लागतं। मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं आणि तितकंच हेल्दी रेसिपी आहे। तर हे कस्टर्ड मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे, त्यावर आता मी थोडीशी अजून गार्निशिंगसाठी फळं घालते आहे। तर अगदी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। कुठल्याही तुमचे जर पाहुणे आले तर तुम्ही हे फटाफट कस्टर्ड बनवू शकता। जे घरी फळं अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये कापून घालू शकता। तर नक्की करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर माझी ही सोपी रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला हिट करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत। धन्यवाद।